समाजाचे अध्यक्ष सन्मान्य मयेकरे साहेब, आज आपण ज्यांचा कृतज्ञता सोहळा साजरा केला ते सन्मान्य पी एल कडू साहेब, मंचावरील इतर सर्व मान्यवर आणि मान्यवर बंधू भगिनीनो, ज्यांच्या स्मृत्यर्थ आज हे व्याख्यान पुष्प गुंफलं जात आहे, त्या स्मृतिशेष भाऊराव जेवूरकर यांच्या स्मृतीला मी प्रथम अभिवादन करतो. त्याबरोबरच आज ज्यांची जयंती आहे त्या भगतसिंगांच्या स्मृतीलाही मी विनम्र अभिवादन करतो. आजचे सत्कार मूर्ती पी एल कडू साहेब यांना निवृत्तीनंतर सुखासमाधानाचं समृद्धीचं आयुष्य लाभो, दीर्घायुर आरोग्य लाभो आणि त्यांच्या मार्गदर्शनाचा समाजाला सतत लाभ मिळत राहो अशा प्रकारची एक इच्छा व्यक्त करतो आणि माझ्या विषयाकडे बोलतो. आजचा विषय आहे चार्वाकांचे विवेकी विचार. चार्वाकांविषयी काही बोलायला सुरुवात करण्याच्या अगोदर विवेकी विचार असं जे म्हटलेलं आहे ते का म्हटलेलं आहे ते मी आपल्याला सांगतो. विवेकीमध्ये जो विवेक शब्द आहे त्याचा मूळचा अर्थ वेचणं असा आहे. अनेक गोष्टी आपल्यासमोर चांगल्या आणि वाईट अशा एकमेकीमध्ये मिसळून येत असतात, त्यावेळेला त्यामधल्या चांगल्या वस्तू वेचून घेणं आणि ज्या वाईट आहेत त्या बाजूला करणं असं आपण काम करत असतो. मग एखाद्या वेळेला ते धान्याचे वेगवेगळे प्रकार असतील, वेगवेगळ्या वस्तू असतील, पीक आणि तण असेल, त्यातलं जे चांगलं आहे ते जपायचं आणि ते निरुपयोगी आहे, टाकाऊ आहे किंवा विघातक आहे ते बाजूला करायचं. हे जे वेचणं यालाच विवेक असं म्हणतात. आणि मग आपल्या विचाराच्या बाबतीत देखील आपण कोणते विचार हे आपल्या हिताचे आहेत, आपल्या कल्याणाचे आहेत आणि व्यापक समाजाच्या हिताचे आहेत ते घ्यायचे, त्याचा समाज जीवनामध्ये, कौटुंबिक जीवनामध्ये, वैयक्तिक जीवनामध्ये अवलंब करायचा आणि जे यापेक्षा वेगळं आहे ते बाजूला करायचं, याला स्थूल मानानं आपण विवेकी विचार असं म्हणू शकतो. आता चार्वाकांचे विवेकी विचार असं ज्यावेळेला आपण म्हणतो त्यावेळेला अनेकदा लोकांना असं वाटू शकतं की चार्वाक म्हणजे काय आहे. खरं म्हणजे मी साधारणतः 40-45 वर्षांपूर्वी चार्वाकाची मांडणी करायला जेव्हा सुरुवात केली त्यावेळेला कुठे बोलायला लागलो तर लोकांना प्रश्न पडायचा की काय आहे चार्वाक म्हणजे, कारण च ह्या अक्षरानं सुरू होणारे काही पक्षी खूप प्रसिद्ध आहेत, चातक, चकोर, चक्रवाक. चार्वाक म्हणजे काही पक्षी आहे का, इथंपासून सुरुवात व्हायची, इतका विसर चार्वाकांचा पडलेला होता. किंवा मग चनं सुरू होणारी काही नावं, चाणक्य, चरक, चवन अशापैकी कोणी आहे का, असेही प्रश्न विचारले जायचे. भारतीय समाजानं एका अतिशय महत्त्वाच्या आणि खरं म्हणजे फार कल्याणाचा विचार मांडणाऱ्या या तत्वज्ञानाला एक प्रकारे अडगळीत टाकलेलं होतं. काही जणांना आठवण असायची, माहिती असायची चार्वाकांची बरोबर,
आणि वैशिष्ट्य असं की सामान्यतः जे चांगले विचार असतात त्याच्या विरोधकांना त्या विचारांची पुरेपूर माहिती असते. ज्यांच्या हिताचं ते आहेत त्यांनी त्याची फिकीर बाळगलेली नसते, पण विरोधकांनी ते विचार बाजूला सारण्यासाठी म्हणून, त्याच्याविषयी अपप्रचार करण्याविषयी म्हणून, त्याच्याविषयी लोकांचं मन कलुषित करण्यासाठी म्हणून ते पक्के ध्यानात ठेवलेले असतात. आणि त्यामुळे चार्वाकाविषयी खूपदा आपल्यापैकी अनेकांनी ते वाक्य ऐकलेले असेल की तोच ना चार्वाक बेजबाबदार असा, समाज हिताची कोणती काळजी नसलेला, की जो रणन कृत्वा घृतम पिबेत असं म्हणत होता, कर्ज काढून तूप प्यावं, असा अतिशय वाईट विचार, अनैतिक विचार ज्यानं मांडला तोच चार्वाक ना, असा त्यांचा हमखास प्रश्न असायचा. काय आहे वास्तव, काय आहे इतिहास, एक त्याची ओझरती ओळख मी आजच्या या व्याख्यानामध्ये आपल्या पुढे ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे. चार्वाक हे प्राचीन भारतामधलं एक अतिशय महत्त्वाचं तत्वज्ञान होतं. तत्वज्ञानाच्या क्षेत्रात आपल्याकडं तत्वज्ञानाला म्हणजे फिलॉसॉफीला दर्शन असा शब्द होता. आणि चार्वाक हे एक दर्शन, एक तत्वज्ञान होतं. या दर्शनांची आपल्याकडं दोन प्रकारची विभागणी करण्यात आलेली होती, नास्तिक आणि आस्तिक. त्यामध्ये जी तीन नास्तिक दर्शनं मानली जात होती त्यामध्ये पहिलं चार्वाक हे जैन आणि बौद्ध, या तीन दर्शनांना नास्तिक दर्शनं म्हटलं जात असत. का, त्याचं मी पुढे विवरण करेन. आणि दुसऱ्या बाजूला सहा आस्तिक दर्शनं मानली जात होती. हे एका तत्वज्ञानाचं नाव होतं. तसंच ही जी सगळी दर्शनं होती यांची सूत्रं लिहिण्यात आलेली होती कोणातरी एका महत्त्वाच्या विद्वान माणसानं. या दर्शनाचं प्रवर्तन करताना, त्याचा प्रारंभ करताना, त्याची एक व्यवस्थित मांडणी करताना ती सूत्रं लिहिलेली असायची. सूत्रशैली हे प्राचीन भारतातील वेगवेगळ्या प्रकारच्या साहित्याचं एक अतिशय महत्त्वाचं वैशिष्ट्य होतं. हल्ली जसं रसायनशास्त्र वगैरेमध्ये किंवा इतर भौतिकशास्त्रांच्या मध्ये काही सूत्र असतात संक्षिप्त पण अर्थपूर्ण, जसं H2O वगैरे सारखे शब्द पारिभाषिक संज्ञा म्हणून, टेक्निकल टर्म्स म्हणून वेगवेगळ्या शास्त्रात वापरल्या जातात, त्याप्रकारे अगदी कमी शब्दात जास्तीत जास्त आशय भरलेली अशी सूत्र लिहिली जात असत. या चार्वाक दर्शनाची सूत्र ज्याने लिहिली त्यांना पण चार्वाक म्हटलं जात असे. आणि या दर्शनाचे जे अनुयायी नंतर पिढ्या अनेक पिढ्या गेल्यानंतर देखील त्यांनाही चार्वाक शब्द वापरला जात असे. म्हणजे तीन प्रकारचे अर्थ, एक दर्शन तत्वज्ञान म्हणून, एक त्यांची सूत्र लिहिणारा सूत्रकार हा बृहस्पती मानला जातो, हा एक प्रकारे मूळचा वैदिक परंपरेतला असला तरी नंतर तो अवैदिक परंपरेत आलेला, जास्त विस्तार त्याचा मी करत नाही. आणि अनुयायी. या दर्शनाला आणखी एक नाव होतं, ते म्हणजे लोकायत दर्शन. लोकायत म्हणजे सर्वसामान्य लोकांमध्ये पसरलेलं, म्हणून हे बहुजनांचं दर्शन असं मानलं जात असे. म्हणजे फिलॉसॉफी ऑफ द मासेस
नॉट ऑफ द क्लासेस असं त्याचं स्वरूप मानलं जात असे. त्यासाठी त्याला लोकायत, सर्वसामान्य लोकांचं हित पाहणारं असं दर्शन म्हणून त्याला लोकायत म्हटलं जात असे. याचा जो सगळा मूळ प्रारंभ आहे तो आज आपण ज्या संस्कृतीला हडप्पा मोहेंजोदारोची संस्कृती म्हणतो किंवा सिंधू संस्कृती म्हणतो त्या संस्कृतीमध्ये झालेला होता त्याचे आहेत पुरावे. ही संस्कृती या देशातल्या मूळचं वास्तव्य करणाऱ्या लोकांनी निर्माण केलेली होती. अतिशय समृद्ध 1921 साली उत्खननात ती सापडली. आजच्या पाकिस्तानमध्ये ही हडप्पा मोहेंजोदारो शहर आहेत, परंतु या संस्कृतीची शहरं दूर दूरपर्यंत पसरलेली होती. आजचा हरियाणा, राजस्थान आणि गुजरातमध्ये देखील, कच्छमध्ये धोलवीरा म्हणून ठिकाण आहे किंवा भावनगरच्या जवळ लोथल म्हणून बंदर होतं. अतिशय उत्तम इमारती, शेती करण्यामध्ये अतिशय तज्ज्ञ, वैदिक ग्रंथांमधून या लोकांची जी वर्णन आहे त्यामध्ये त्यांना ऋतूंचं ज्ञान अतिशय उत्तम होतं. आणि ते शेती करायचे म्हणजे असं वाटायचं की कुणीतरी पेरणी करत पुढे चाललेलं आहे की नाही, तोपर्यंत पाठीमागं कापणी आणि मळणी चालू झालेली आहे. थोडा अतिशयोक्तीचा भाग काव्यात्मक रीतीने एवढ्यासाठी केलेला होता की इतकी समृद्ध अशी त्यांची शेती होती. पाणी अडवण्याच्या योजना होत्या, व्यापार मोठा होता, जहाजं बांधली जायची. अशा प्रकारची जी संस्कृती, त्या संस्कृतीमध्ये काही महत्त्वाच्या व्यक्ती निर्माण झाल्या. त्यामध्ये एक व्यक्ती म्हणजे प्रल्हाद. आज आपल्यापुढं प्रल्हादाची प्रतिमा फार वेगळ्या स्वरूपात, आपल्याच वडिलांच्या विरोधात उभा राहिलेला वगैरे, पण वास्तव असं आहे की वैदिक संस्कृतीचा सर्वात मोठा जो देव मानला जातो, ऋग्वेदाची एक चतुर्थांश सूक्त ज्याला अर्पण करण्यात आलेली आहे, तो इंद्र हे वैदिक संस्कृतीचं प्रतीक होतं. त्या इंद्राकडून हा प्रल्हाद मारला गेला हे मूळ वास्तव आहे. युद्धामध्ये मारला गेला. या प्रल्हादाचे संवाद अनेक प्रकारचे आढळतात आणि त्यामध्ये त्याने चार्वाक दर्शनाची मांडणी केलेली आहे असं दिसतं. त्या प्रल्हादाचा मुलगा विरोचन म्हणून होता. त्यांच्या उपनिषदामध्ये देखील त्याची तत्व आलेली आहेत. त्या विरोचनानं, विरोचन शब्दाचा मूळ अर्थ सूर्य असा आहे, तेजस्वी, प्रकाशमान. तर या विरोचनानं त्या तत्वज्ञानाचा आणखी विकास केला. पुढं बळीराजा, बळीराजासाठी लावलं जाणारं, त्याच्या विरोधकांनी देखील गौरवानं त्याच्यासाठी लावलेलं विशेषण म्हणजे संविभागी. संविभागी म्हणजे समाजात तयार झालेल्या उत्पादनाची सम म्हणजे सम्यक रीतीनं, संतुलित रीतीनं विभागणी करणारा, वाटणी करणारा. म्हणजे श्रम एकानं करायचं आहे आणि त्याची फळं दुसऱ्याने घ्यायची आहे, श्रम करणाराची उपासमार व्हावी असं त्याच्या व्यवस्थेमध्ये होत नव्हतं, म्हणून त्याला संविभागी असं म्हटलं जात असं. अशी ही वैचारिक परंपरा. हा जो विरोचन म्हणजे या घराण्यामध्ये दोन तत्वज्ञान निर्माण झाली. विरोचन यानं एक प्रकारे चार्वाक दर्शनाचा पाया घातला असं म्हणता येईल, प्रारंभिक विचार सगळे मांडले. आणि त्याचा भाऊ कपिल, कपिल वस्तू हे जे शुद्धोदनांचं राजधानीचं शहर होतं, त्या शहराला या कपिल मुनींच्या नावावरून ते कपिल वस्तू हे नाव मिळालेलं होतं. आणि हे कपिल सांख्यतत्वज्ञानाचे पुरस्कर्ते होते.
सांख्य तत्वज्ञान हे मूळचं अवैदिक होतं, नंतर त्याचं वेद मानणाऱ्या तत्वज्ञानामध्ये रूपांतर काळाच्या ओघात झालं. तर एकाच कुटुंबामध्ये दोन प्रकारची तत्वज्ञानं निर्माण झाली ही एक पार्श्वभूमी म्हणून या चारवाक तत्वज्ञानाची मी आपल्या पुढं ठेवण्याचा प्रयत्न केला. आता ह्या चारवाक तत्वज्ञानाच्या काय भूमिका होत्या, कोणतं तत्व ते मांडत होते, कोणते सिद्धांत मांडत होते, त्याची काही चर्चा करायची आहे. तर ही चर्चा करताना हे नास्तिक आणि आस्तिक असं जे म्हटलं जातं ते का म्हटलं जात होतं त्याचा थोडा मी आधी उलगडा करतो. भारतीय तत्वज्ञान विद्यार्थ्यांना जेव्हा शिकवलं जातं, तत्वज्ञान विषय ज्यांनी घेतलेला असतो त्यांना प्रारंभीच्या काळामध्ये दोन पेपर असतात, एक इंडियन फिलॉसॉफी आणि एक वेस्टर्न फिलॉसॉफी. भारतीय तत्वज्ञानामध्ये क्रमानं पहिल्यांदा चारवाक तत्वज्ञानाची माहिती दिली जाते आणि मग एका पाठोपाठ एक इतर तत्वज्ञानांची. पण ह्या चारवाकांची माहिती सर्वसामान्य लोकांच्यापर्यंत पाहिजे तेवढी पोचलेली नव्हती, तत्वज्ञानाच्या इतिहासात त्यांची नोंद घेतली जाते. नास्तिक, आजकाल आपण नास्तिक हा जो शब्द आहे त्याचा एक मर्यादित अर्थ केलेला आहे. जो ईश्वराचं अस्तित्व मानत नाही तो नास्तिक, अशा आजच्या आपल्या प्रचलित समजुती आहेत, धारणा आहेत. निरीश्वरवादी मनुष्य, या विश्वाची निर्मिती ईश्वरानं केलेली असं मानणारे काही लोक ईश्वरवादी, आणि या जगाची निर्मिती करण्यामागं ईश्वर वगैरे कोणी नाही असं म्हणणारे ते निरीश्वरवादी, ते नास्तिक, आणि ईश्वर मानणारे ते आस्तिक, अशी आज आपली धारणा झालेली आहे. मुळात ही धारणा अशी नव्हती, आणि हे समजून घेणं हा भारतीय समाजामधल्या सांस्कृतिक संघर्षाचं खरं खुरं आकलन होण्याच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचा घटक आहे हे मी आपल्याला आवर्जून सांगतो. मूळचा त्याचा जो अर्थ आहे, ज्या काळात हे शब्द वापरले गेले त्या काळात जो अर्थ आहे तो वेगळा आहे. हे खरं आहे की चारवाक बौद्ध आणि जैन यांनी ईश्वराचं अस्तित्व नाकारलेलं होतं आणि त्या अर्थानं देखील ते नास्तिक होते असं म्हणता येतं, परंतु हा शब्द त्या अर्थानं त्यांच्यासाठी वापरला जात नव्हता हे स्पष्ट करणारी एक कसोटी आहे आपल्यापुढं. ती कसोटी म्हणजे जी आस्तिक दर्शनं आहेत त्यांची ईश्वराविषयीची काय भूमिका आहे ते समजून घेणं. आस्तिक दर्शनांमध्ये जी सहा मानली जातात त्यात एक पूर्वमीमांसा यज्ञयागाचं कर्मकांड सांगणारं तत्वज्ञान आणि उत्तर मीमांसा, पण उत्तर मीमांसा या शब्दापेक्षा वेदांत हा शब्द जास्त रूढ आहे त्याला, त्या तत्वज्ञानाला, आणि पूर्व मीमांसेला नुसतं मीमांसा रूढीनं असे शब्द बनलेत. ही दोन, सांख्य आणि योग, ही दोन एकमेकांच्या जवळ येणारी किंवा जवळपास असणारी अशी दोन दोन तत्वज्ञानं ही एक जोडी म्हणून स्वीकारण्यात आलेली, आणि न्याय वैशेषिक.
थोडा तत्वज्ञानाचा भाग आहे, थोडा सुरुवातीला क्लिष्ट वाटेल, परंतु मी आता म्हटलं सांस्कृतिक संघर्ष समजण्याच्या दृष्टीनं हे फार महत्त्वाचं आहे आणि म्हणून जाणून घेणं हे आवश्यकच आहे. आता ही जी सहा आस्तिक दर्शनं आहेत त्यामध्ये पूर्वमीमांसा हे जे तत्वज्ञान आहे यज्ञामुळे स्वर्ग प्राप्त होतो असं मानणारं किंवा चांगला जन्म मिळतो यज्ञ किंवा त्या प्रकारची कर्मकांड, ह्या तत्वज्ञानानं ईश्वराचं अस्तित्व मानलेलं नाही. यज्ञयागाचं तत्वज्ञान सांगणाऱ्या अतिशय सनातनी मानल्या गेलेल्या या तत्वज्ञानानं ईश्वराचं अस्तित्व मानलेलं नाही. जगाची निर्मिती ईश्वरानं केलेली आहे असं हे तत्वज्ञान मानत नाही. त्यानं काही देवता मानलेले आहेत, यज्ञामध्ये त्या देवतांना उद्देशून आहुती दिली जाते आणि मंत्र म्हटले जातात ती आहुती देताना. देव मानलेत पण ते देव देखील अतिशय दुय्यम आहेत. दुय्यम म्हणजे कसं आहेत, मंत्र म्हटल्यावर देवतेला त्या यज्ञामध्ये हजर होणं हे बंधनकारक आहे असं मानलेलं आहे. म्हणजे मंत्राच्या अधीन त्या देवता आहेत आणि मंत्र हे ते मंत्र म्हणणाऱ्या पुरोहितांच्या अधीन आहेत असं मानण्यात आलेलं आहे. म्हणजे हे देव अतिशय दुय्यम आहेत असं दिसेल. पण ईश्वराचं अस्तित्व अजिबात न मानलेलं असं तत्वज्ञान हे आस्तिक दर्शन सांगताना पहिल्या क्रमांकाला सांगितलं जातं. निरीश्वरवादी तत्वज्ञान आहे आणि तरी आस्तिक आहे. मग आपल्या ध्यानात येईल की ईश्वराला नाकारून देखील आस्तिक होता येत आहे. म्हणजे चार्वाक वगैरे ना जे नास्तिक म्हटलेलं आहे ते काहीतरी वेगळ्या कारणानं म्हटलेलं असलं पाहिजे. यांना आस्तिक का म्हटलं जातं त्याचा मी खुलासा नंतर करतो. त्याच्या अगोदर हे जे सांख्य तत्वज्ञान आता सांगितलं, मी आधी म्हटलं की मूळचं ते अवैदिक होतं, या सांख्य तत्वज्ञानानं ईश्वराचं अस्तित्व अजिबात मानलेलं नाही. मी हे काही जणांना असं एकदम ते चमत्कारिक वाटेल, धक्कादायक वाटेल, पण मी खरं सांगतोय, अभ्यासाच्या अंती सांगतोय, वर्षानुवर्षाच्या वाचनानंतर हा खुलासा एवढ्यासाठी करावा लागतोय की कदाचित चढ दिवशी खरं वाटणार नाही की ईश्वराला नाकारलेलं आहे आणि तरी आस्तिक हे कसं असू शकेल. आहे असंच आहे. ईश्वराचं अस्तित्व सांख्याने अजिबात मानलेलं नाही आणि तरी त्यांना आस्तिक मानलं गेलेलं आहे. वैशेषिकांनी नंतरच्या काळात ईश्वराचं अस्तित्व काही प्रमाणात मानलं हे खरं आहे, पण मूळची त्यांची अवस्था देखील निरीश्वरवादी तत्वज्ञानाचीच होती. परमाणूंपासून जग बनलेलं आहे, दोन परमाणू एकत्र येतात त्यांचं द्वेणूक बनतं, अशी द्वेणूक एकत्र येऊन त्रेणूक बनतं आणि मग मोठे पदार्थ त्यातून एकत्र येत येत बनत जातात अशी त्यांची भूमिका होती. म्हणून या वैशेषिकांचा जो प्रवर्तक, या तत्वज्ञानाची निर्मिती करणारा जो, त्याचं नावच कणाद आणि हे बहुधा उपहास करण्यासाठी दिलेलं. कण हा शब्द परमाणू या अर्थानं आणि अद म्हणजे खाणे, म्हणजे कणाद म्हणजे हा खातो देखील परमाणूच. म्हणून त्याच्याविषयी असं सांगितलं जातं की त्याच्या मृत्यूच्या वेळेला त्याला सांगण्यात आलं की आता तरी ईश्वराचं नाव घे. त्यावेळेलाही त्याने ईश्वराचं नाव घेतलं नाही, तर तो म्हणाला कणाहा कणाहा, म्हणजे कण परमाणू हेच सत्य आहे असं त्याने म्हटलं असं सांगितलं जातं. हे जर बघितलं तर सहा आस्तिक दर्शनांच्या मध्ये वैशेषिक थोडे पुन्हा ईश्वरवादाकडं कोणत्या ना कोणत्या स्वरूपात वळलेले असले, तरी मीमांसा आणि सांख्य
ही तर अखेरपर्यंत निरीश्वरवादी आहेत. मग त्याला अस्तिक कसं म्हटलं गेलं हा प्रश्न निर्माण होतो. आणि इथं आस्तिक नास्तिक यांची कसो, ईश्वराला मानणं न मानणं ही नाही, हे अगदी स्पष्ट होऊन जातं. मग कोणती कसोटी आहे? ती कसोटी आहे तुम्ही वेदांना मानता की नाही. वेद हे अतिशय पवित्र ग्रंथ मानले जात होते. त्यांची वर्णन करताना वेगवेगळ्या प्रकारे करण्यात आलेले, ते अनादि आहेत म्हणजे त्यांना त्यांचा प्रारंभच नाही आहे. मागं 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 गेलो तरी ते आधीपासून आहेतच. एक अपौरुषेय आहेत. पौरुषेय म्हणजे पुरुषानं निर्माण केलेले, पण इथं पुरुष म्हणजे ईश्वर असा अर्थ घेतला जातो. पौरुषेय म्हणजे ईश्वरानं निर्माण केलेली, अपौरुषेय म्हणजे ईश्वरानं देखील निर्माण केलेली नाही, म्हणजे खूप आधीपासूनच ती अस्तित्वात आहेत, इतकं त्या वेदांना पावित्र मानलं जातं. ऐतिहासिकदृष्ट्या असं मानलं जात नाही, परंतु एक श्रद्धा जी आहे त्या श्रद्धेप्रमाणे या वेदांचं स्थान हे असं मानलं जातं. तुम्ही वेदांना मानता की नाही हा खरा निकष होता. आणि तिथं आपल्याला दिसेल की चार्वाक, जैन आणि बौद्ध हे वेदांना मानत नव्हते. आणि मीमांसा अर्थातच वेदांवर आधारलेली. यजुर्वेदाने सांगितलेलं कर्मकांड, ऋग्वेदाने सांगितलेले मंत्र, सामवेदाचे मंत्र गाणं, हे तीनच वेद अगोदर मानले जात असत. अथर्ववेदाला आधी मान्यता नव्हती, त्याची काही कारणं होती. या तीन वेदांना त्रयी विद्या म्हटलं जात असे, त्रयी तीन म्हणून. नंतरच्या काळात ब्राह्मण नावाचे ग्रंथ झाले, कर्मकांड सांगणारे, आरण्यक नावाचे, उपनिषद या नावाचे, आणि या सगळ्याला वेद म्हटलं जात असे व्यापक अर्थानं. मर्यादित अर्थानं चार संहिता, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि नंतरच्या काळात अथर्ववेद, यांना वेद म्हटलं जाईल. पण व्यापक अर्थानं उपनिषदांपर्यंतचं सगळं वाङ्मय हे वेद म्हटलं जात असे. आणि मग वेदांना मानता की नाही हा निकष होता. आणि मग सांख्याने जेव्हा वेदांना मानायला सुरुवात केली त्यावेळेला सांख्यांना आस्तिक म्हणून मान्यता दिली. मीमांसक तर वेदांना मानतच होते, ईश्वराला मानत नसते तरी. आणि मग आपल्या ध्यानात येईल की आपल्या देशातला संघर्ष, खरा सांस्कृतिक संघर्ष हा तुम्ही ईश्वराला मानता की नाही हा नव्हता. हा अग्रक्रम इथल्या संघर्षाचा नव्हता. वेदांना मानता की नाही हा या देशातल्या सांस्कृतिक संघर्षाचा अग्रक्रम होता. परिवर्तनाच्या चळवळी करणाऱ्या कार्यकर्त्यांनी ही गोष्ट अतिशय काळजीपूर्वक ध्यानात घ्यावी. ही ध्यानात न घेतल्यामुळं परिवर्तनाचा विचार सांगायला जातानाच आपल्या कपाळावर मी ईश्वराला मानत नाही असा बोर्ड लावून लोक जातात. आणि सर्वसामान्य माणसांच्या घरातच त्यांना प्रवेश मिळत नाही तर हृदयात आणि मस्तकात मिळण्याचा प्रश्नच नाही. सांस्कृतिक संघर्ष का, वेदांचं काय वेगळेपण आहे, काय फरक पडतो, तो आपण ध्यानात घेतला पाहिजे. तुम्ही वेदांना मानता की नाही याचा अर्थ काय होतो? वेदांना मानणं याचा अर्थ स्वतंत्र बुद्धीनं त्यांची चिकित्सा करायची नाही असा नियम होता. मनुस्मृतीसारखे ग्रंथ सांगतात की श्रुती आणि स्मृती हे धर्माचं मूळ आहे. श्रुती म्हणजे वेद, आणि वेदांच्या नंतर जे दुय्यम ग्रंथ झाले त्यांना स्मृती म्हटलं जात असे. श्रुती म्हणजे ऐकलेले, स्मृती म्हणजे आठवणीनं लिहिलेले. आठवणीनं लिहिलं जातं त्यावेळेला त्याचं काही महत्त्व कमी झालेलं, पुसट झालेलं असतं. पण श्रुती आणि स्मृती यांची मानवी बुद्धीनं चिकित्सा करायची नाही, माणसाला अधिकार नाही.
ते जसं आहे तसंच मानलं पाहिजे. त्यातही पुन्हा गंमत अशी झाली, वेद वेदांना मानलं तर पाहिजे पण वेदांचा अर्थ लावण्याचा प्रयत्न मात्र झाला नाही. एक वेळ अशी आली की वेदातल्या ऋचांचा नेमका अर्थ काय हे कळणं कठीण झालं. इसवी सन पूर्व 8व्या शतकात यास्काचार्य म्हणून झाले, त्यांनी निरुक्त नावाचा ग्रंथ लिहिला, म्हणजे शब्दांची व्युत्पत्ती सांगणं. ऋग्वेदातल्या कठीण शब्दांची व्युत्पत्ती सांगून अर्थ सांगितले. त्यानंतर पुढं 14व्या शतकामध्ये सारणाचार्यांनी त्याच्यावर भाष्य लिहिलं. मधल्या इतक्या काळामध्ये, म्हणजे जवळजवळ 2200 वर्षामध्ये त्यांचा अर्थ लावण्याचाही प्रयत्न झाला नाही. नंतर आधुनिक काळात अर्थ लावण्याचे खूप प्रयत्न झाले. मीमांसकांनी तर असा नियम केलेला होता की वेदांच्या मंत्रांना अर्थच नसतो, वेदांच्या मंत्रांचा उच्चार हाच फळ देणारा असतो, उच्चारातच पावित्र्य आहे. इथंपर्यंत न्यावं लागलं कारण अर्थाचा विसर पडलेला होता. म्हणजे एकीकडं वेदांचा अर्थ देखील ठाऊक नाही, पुढच्या काळात तर ज्यांना शूद्र मानलं जात होतं त्यांना वेदांचा अधिकारही नाही. त्यांनी वेदांना मानलं पाहिजे पण वेद उच्चारण्याचा एवढंच नव्हे तर ऐकण्याचा देखील त्यांना अधिकार नाही. वेदांना पवित्र तर मानलं पाहिजे पण वेदांचा अधिकार मात्र नाही. आणि मग चिकित्सा करणं ही गोष्ट तर फार दूरची झाली. आता एक स्पष्ट वर्णवाचक उल्लेख मुद्दा करतो आवश्यक आहे म्हणून. ब्राह्मणानं जरी या ग्रंथांची चिकित्सा केली तरी त्याला बहिष्कृत करावं असा नियम होता. बहिष्कृत करणं वाईट टाकणं. आज वाईट टाकणं किंवा बहिष्कृत करणं ही कल्पना आपल्याला फार काहीतरी त्रासदायक क्लेशकारक वाटणार नाही कदाचित, पण ज्या काळात असं वाईट टाकलं जात असे त्या काळात माणसांना एकाकी बनवलं जात असे. त्यामुळं त्यांच्याबरोबर विद्येचे व्यवहार करायचे नाहीत, याचा अर्थ त्यांना शिकवायचं नाही, त्यांच्याकडून शिकायचं नाही, भोजनाचे व्यवहार करायचे नाहीत, अन्नपाणी घ्यायचं नाही, द्यायचं नाही, विवाहाचे संबंध ठेवायचे नाहीत. आणि मग माणूस एकाकी झाला की तो असहाय होतो, फारसा टिकू शकत नाही, सगळी सुरक्षितता त्याला गमवावी लागते. एकाकीपणानं झुंजणारी माणसं, प्रवाहाच्या विरुद्ध जाणारी माणसं फार मोठ्या धैर्याची असतात. सर्वसामान्य माणसं तिथं टिकाव धरू शकत नाहीत आणि मग ती म्हणतात हा डोक्याला ताप नको, इतकं एकाकी होणं कसं जगायचं, जगणं अशक्य, कुठलाही व्यवहार नाही, त्यापेक्षा आपलं प्रवाहाबरोबर जावं म्हणजे डोक्याला ताप नाही असं बहुसंख्य माणसं मानतात. एरिक फ्रॉम नावाचा एक अतिशय मोठा मानसशास्त्रज्ञ, समाजशास्त्रज्ञ अलीकडच्या काळात होऊन गेलेला आहे. त्याने एक उदाहरण दिलेलं आहे थोडं जुन्या काळातलं, की ज्या काळात कुष्ठरोगाविषयी खूप गैरसमज होते आणि त्याच्यावर उपचारही नव्हते, त्या काळामध्ये कुष्ठरोग महारोग जर एखाद्या व्यक्तीला झाला तर त्या व्यक्तीला गावाच्या बाहेर झोपडी बांधून दिली जायची. ती दिशा देखील तिकडून वारा अंगावर येणार नाही तर गावाकडचा वारा त्या झोपडीवर जाईल, इतकी एक भीती त्या रोगाची होती. मग तो एरिक फ्रॉम म्हणतो की ज्याला कुष्ठरोग झाल्याचं कळतं त्याच्या मनात पहिली कळ कोणती उठते, पहिली वेदना कोणती निर्माण होते. दुसरा कुठला रोग झाला, डोकेदुखी आहे, पोटदुखी आहे, आणखी काही आहे, आपल्याला या आजाराचा त्रास होईल, वेदना होतील असं वाटतं, ही पहिली प्रतिक्रिया असते.
पण कुष्ठरोग झाल्यावर या रोगामुळं मला त्रास होईल ही कळ पहिली उठत नाही, तर आता मला माझ्या मुलाबाळांच्या मध्ये राहता येणार नाही, मला बाजूला करतील, एकाकी राहावं लागेल, ही कळ पहिल्यांदा उठते. हे बहिष्कृत करणं म्हणजे त्या माणसाला एकाकी पाडणं असं होतं. आणि जो श्रुती आणि स्मृती यांची आपल्या बुद्धीनं चिकित्सा करेल त्याला बहिष्कृत करावं, अशा प्रकारचा नियम होता. म्हणून वेदांचं महत्त्व काय होतं, तर तुम्ही तुमची बुद्धी वापरायची नाही. माणसाला अतिशय समृद्ध असा मेंदू निसर्गानं दिलेला आहे. अब्जावधी पेशी मेंदूवर असतात. शरीरात घेतल्या जाणाऱ्या प्राणवायूचा 25% वाटा मेंदूला दिला जातो आणि हा प्रत्येकाच्या कवटीत मेंदू दिलेला आहे. असं केलेलं नाही की जो कोणी पुढारी असेल, नेता असेल, त्याच्या कवटीत फक्त एक मेंदू देऊया, बाकीच्यांना काही मेंदू देण्याची गरज नाही. प्रत्येकाला दिलेला आहे, पण तो दिलेला असूनही तुम्ही वापरता कामा नये असा नियम घालण्यात आला. तुम्ही चिकित्सा करायची नाही. तो तुम्ही चिकित्सा करायला लागलात की अधर्म ते पाप, तो धर्मबुडवेपणा, धर्मद्रोह, आणि मग ती बहिष्काराची आणि अर्थातच इतर प्रकारची मग निंदा टीका अमुक तमुक सगळं त्यामध्ये. हे वेदांचं महत्त्व. आणि मग हे ध्यानात घेतल्यानंतर मग आपण एका मुद्द्याकडे येऊया की काय हे वेदांचं तत्वज्ञानामध्ये काय स्थान असतं. ते स्थान शोधताना आपल्याला एक ज्ञानाची साधनं कोणती असतात त्याचा विचार करावा लागतो. आपल्याला जे ज्ञान मिळतं बाह्यसृष्टीचं किंवा स्वतःविषयीचं देखील, अंतःसृष्टी बाह्यसृष्टी यांचं जे ज्ञान मिळतं ते मिळण्याची साधनं कोणती, हे साधन जे त्याला प्रमाण असं म्हणतात. आणि हा प्रमाण विचार हा तत्वज्ञानाचा पाया असतो, दर्शनाचा पाया असतो. तुम्ही प्रमाणं कोणती आणि कशा स्वरूपात मानता यावर तुमच्या तत्वज्ञानाचं स्वरूप ठरत असत. आणि त्यामध्ये तीन प्रमाणं प्रमुख मानली जातात. एक प्रत्यक्ष प्रमाण म्हणजे आपल्या शरीरामध्ये जी 5 ज्ञानेंद्रिय आपण म्हणतो ती, डोळे, कान, नाक, जीभ आणि त्वचा, यांच्याद्वारे आपण रूप, शब्द, रस, गंध, स्पर्श यांचं ज्ञान करून घेतो. हा प्रत्यक्ष अनुभव जो आहे तो. दुसरं अनुमान. अनुमानामध्ये काय स्थिती असते, नेहमी एक प्रसिद्ध उदाहरण दिलं जातं की जंगल आहे, झाडी आहे खूप, आणि धुराचा लोट त्या झाडांच्या वर आपल्याला दुरून दिसतोय, पण आपल्याला अग्नी मात्र त्या झाडांच्या आड असल्यामुळं दिसत नाही. पण धुराचा लोट दिसल्यामुळं आपण म्हणतो की ज्या अर्थी धूर दिसतोय त्या अर्थी तर अग्नी असला पाहिजे. हे जे धूर दिसल्यावर अग्नीचं ज्ञान होतं हे अनुमानानं ज्ञान होतं. पण त्याला एक अट आहे. अनुमान विश्वसनीय बनण्यासाठी एक अट आहे. ती अट कोणती, तर धूर आहे मग अग्नी आहे कशावरून, का धूर असला म्हणून काय झालं अग्नी का, तर जिथं जिथं धूर असतो तिथं तिथं अग्नी असतो अशी एक व्याप्ती म्हणतात त्याला. मग तिथं तिथं अग्नी असतो असं मी स्वयंपाकघरात पाहिलेलं आहे, हा प्रत्यक्ष अनुभव डोळ्यांनी पाहिलेला आहे की धूर दिसला आणि तिथं अग्नी पण होता. अग्नी असल्याशिवाय धूर असत नाही. आणि म्हणून ज्या अर्थी इथं जंगलात धूर दिसतोय त्या अर्थी अग्नी, म्हणजे इथं काय होतंय
ज्या ज्या पदार्थाचं ज्ञान होत आहे त्याचा डोळ्यांनी कानानं नाकानं वगैरे प्रत्यक्ष अनुभव येत नाही, पण तरी अनुमान करता येतं. पण त्यासाठी पूर्वी कुठंतरी तशा प्रकारचा अनुभव प्रत्यक्ष इंद्रियांनी घेतलेला असला पाहिजे, तसं एक तरी उदाहरण सांगता आलं पाहिजे. आणि तिसरी गोष्ट जी असते ती म्हणजे ग्रंथ प्रमाण किंवा त्याला शब्द प्रमाण म्हणतात, आणि आपल्या देशात त्याला वेद प्रमाण म्हणत असत. म्हणजे ग्रंथानं जे सांगितलेलं आहे त्याच्यावरून ज्ञान होतं. आपण उदाहरणार्थ आपण प्रत्यक्ष समजा अमेरिकेत गेलेलो नसतो, जे गेलेले नसतात त्यांच्या दृष्टीनं अमेरिकेचं ज्ञान कसं होतं, त्यांनी शाळेत पुस्तक वाचलेलं असतं, हल्ली आणि वेगवेगळ्या माध्यमातून ते ज्ञान होतं, नकाशा बघितलेला असतो आणि हा देश आहे असं सांगितलेलं असतं. पण आता बघा, ही जी ज्ञानाची तीन मुख्य प्रमाणं मानली जातात त्यांच्या बाबतीमध्ये ही वेगवेगळी तत्वज्ञान काय भूमिका घेत होती. चार्वाकांचं म्हणणं असं होतं की सगळ्यात महत्वाचं प्रमाण म्हणजे आपला अनुभव. अनुमानाचा उपयोग करता येईल, लौकिक अनुमान ज्याला म्हणतात, व्यवहारामध्ये जे वापरलं जातं, आता धुराचं जसं सांगितलं व्यवहार चालण्यासाठी त्याचा उपयोग होतो, परंतु अलौकिक अनुमान आम्ही मानत नाही. म्हणजे उदाहरणार्थ स्वर्ग आहे असं सांगितलं जात, पण त्यासाठी जसं धुराच्या बाबतीमध्ये स्वयंपाकघराचं प्रत्यक्ष अनुभवाचं उदाहरण दिलं जातं तसं देता येत नाही, आणि म्हणून असली अलौकिक अनुमानं नाहीत. ग्रंथ प्रमाणाच्या बाबतीमध्ये ग्रंथाचं म्हणजे कुठल्या व्यक्तीचं पण त्यामध्ये आलं, हे जे प्रमाण आहे त्या प्रमाणाला विश्वसनीय मानण्यासाठी तिथेही एक नियम आहे की आप्त वाक्य म्हणजे ग्रंथ प्रमाण. ग्रंथानं ज्ञान होतं हे खरं आहे, ते प्रमाण नाकारावं असं नाही, पण अट काय आहे, ग्रंथ म्हणा किंवा एक व्यक्ती म्हणा काहीतरी सांगते तर ती व्यक्ती आप्त असली पाहिजे. मराठीत हल्ली आप्त म्हणजे नातेवाईक असा अर्थ आपण घेतो, मूळचा अर्थ त्याचा आहे यथार्थ वक्ता. म्हणजे खरं नातेवाईक देखील कुणाला म्हणावं ते त्यातून स्पष्ट होतं. यथार्थ म्हणजे वस्तू जशी आहे तसं, अर्थ म्हणजे पदार्थ, जसा पदार्थ आहे तसं ज्ञान होणं हे यथार्थ ज्ञान. म्हणजे जो आपल्याला काही ज्ञान देणार आहे, शिक्षक आहे म्हणा, आणखी कोणी आहे म्हणा, गुरु आहे म्हणा, त्याला स्वतःला यथार्थ ज्ञान झालेलं असलं पाहिजे. त्यालाच ज्ञान झालेलं नसलं तर तो जे सांगेल ते आपलं अज्ञान वाढवणारच असेल किंवा अज्ञान जपणारं असेल. आणि नुसतं त्यानं यथार्थ सत्य जाणलेलं असणं पुरेसं नाही, तो सत्य जाणणारा जसा असला पाहिजे तसं सत्य सांगणारा असला पाहिजे, खरं बोलणारा असला पाहिजे. माणसं तसं करत नाही, सत्य जाणलेलं असलं तरी देखील आपलं वर्चस्व टिकवण्यासाठी, आपले हितसंबंध जपण्यासाठी, लोकांना गुलाम म्हणून आपल्यासाठी राबवून घेण्यासाठी त्यांच्यापर्यंत सत्य ज्ञान जाऊ नये असा प्रयत्न अनेक जण करत असतात. त्यांना आप्त म्हणता येत नाही, ते यथार्थ वक्ते आहेत असं म्हणता येत नाही, आणि त्यामुळं त्यांचा शब्द हा काही योग्य अशा यथार्थ अशा ज्ञानाचं साधन होऊ शकत नाही, प्रमाण होऊ शकत नाही. चार्वाकांची ही भूमिका होती. पण जेव्हा तुम्ही वेदांना प्रमाण मानता
आणि ते सर्वश्रेष्ठ आहे. शंकराचार्यांसारखे तत्ववेत्ते काय म्हणतात, शंकराचार्य तर्कांच्या बाबतीत व्यासंगाच्या बाबतीत अतिशय प्रतिभाशाली होते आद्य शंकराचार्य पहिले. पण एवढा मोठा तत्ववेत्ता देखील हे माझं तत्वज्ञान आहे असं कधी म्हणाला नाही. हे वेदांचं आहे, हे ब्रह्मसूत्राचं आहे, हे गीतेचं आहे. हे सगळे शंकराचार्य असतील, रामानुजाचार्य असतील, भास्कराचार्य असतील, निंबार्काचार्य असतील, हे सगळे या तीन ग्रंथांचाच उपयोग करायचे, उपनिषद, ब्रह्मसूत्र बादरायणांची आणि भगवद्गीता. पण आपापल्या तत्वज्ञानाला योग्य असा अर्थ त्यातून काढायचा प्रयत्न करायचे. पण यांच्यापैकी कोणीही माझं तत्वज्ञान आहे असं म्हणण्याचं धैर्य दाखवत नव्हता. म्हणजे काय होत आहे, मानवी बुद्धी स्वतंत्रपणानं विकसित होणं, फुलवणं हे यामध्ये घडत नाही. या ग्रंथांनी जे लिहून ठेवलेलं आहे तेच बरोबर. आणि इथं खरा फरक, एकीकडं जी आस्तिक दर्शनं होती त्यांचं म्हणणं असं होतं की वेदांसारखे जे ग्रंथ आहेत ते पवित्र आहेत, त्यांच्यामध्ये सांगितलेलं सत्य हे अंतिम सत्य आहे आणि त्याची तुम्ही मानवी बुद्धीनं चिकित्सा करू शकत नाही. चार्वाकांचं असं म्हणणं होतं की महाराष्ट्र मी म्हटलं त्याप्रमाणे आम्ही वेचून घेऊ, चिकित्सा करण्याचा, मीमांसा करण्याचा, आपली बुद्धी वापरण्याचा माणूस म्हणून आम्हाला अधिकार आहे, तो आम्ही वापरणार. आता आपल्या ध्यानात येईल की सांस्कृतिक संघर्षामध्ये ईश्वराला मानणं न मानणं ही गोष्ट फार गौण आहे. वेदांना मानणं न मानणं याचा अर्थ काय होतो, वेदांना मानणं म्हणजे आपल्याला निसर्गानं दिलेली सगळी बुद्धिमत्ता ही बंदिस्त करून ठेवणं, ती न वापरणं, आणि वेदांची चिकित्सा करण्याचा अधिकार वापरणं म्हणजे मानवी स्वातंत्र्याची उद्घोषणा करणं आहे. आणि म्हणून आपल्याकडे काय म्हटलं जायचं, संसारात येणं म्हणजे बंधन आणि आत्म्याचं किंवा परमात्म्याचं ज्ञान प्राप्त करणं म्हणजे संसारातून सुटका, बंधनातून सुटका, तो मोक्ष. चार्वाकांची एक घोषणा होती ती अशी की पारतंत्र्य म्हणजे बंध, स्वातंत्र्य म्हणजे मोक्ष. विलक्षण काय देणगी आहे बघा, ही सुमारे 2500 वर्षांपूर्वी आपल्याकडं कोणीतरी एक अतिशय महत्त्वाची घोषणा करत होता की माणसानं आपल्या बुद्धीचं स्वातंत्र्य जपणं ही सुटका आहे, हा मोक्ष आहे. जो आपल्या बुद्धीचं स्वातंत्र्य वापरेल तो दुसऱ्याचा गुलाम होणार नाही. गुलामगिरी हे बंधन आहे. पारतंत्र्य, दुसऱ्याच्या तालावर नाचायला लागणं, दुसऱ्यासाठी राबायला लागणं, आपल्या अधिकारांचा वापर न करणं, अशा प्रकारचं जे पारतंत्र्य ते खरं बंधन आहे. आणि माझं स्वातंत्र्य मी वापरतोय हा खरा मोक्ष आहे. कुठंतरी परलोकात गेल्यावर, मृत्यूनंतर किंवा आत्म्याचं परमात्म्याचं ज्ञान झाल्यावर मिळणारा गूढ वगैरे असा काही मोक्ष नाही, ही त्यांची धारणा होती. आता आपल्याकडं मोक्ष, मुक्ती यांच्या कल्पना या इतक्या पवित्र, इतक्या आदरणीय, पूजनीय, श्रद्धेय वगैरे मानल्या जातात की त्याच्या विरोधात कोणी बोलतोय म्हटल्याबरोबर त्याच्याविषयी तिरस्कार वाटावा, तिटकारा वाटावा, असे संस्कारच आपल्या मनामध्ये झालेले आहेत. आपल्या अंतर्मनापर्यंत, आपला सबकॉन्शियसपर्यंत हे इतकं घुसलेलं आहे की मोक्ष म्हणजे अतिशय श्रेष्ठ अशी काहीतरी गोष्ट आहे. पण आपण ध्यानात घ्या की त्या प्रकारचं मोक्ष
मानवी बुद्धीच्या स्वातंत्र्याला मारून टाकणारा मोक्ष हा आपल्या अस्तित्वावरचा कलंकच आहे असं म्हणण्यासारखं असं हे आहे. खरं स्वातंत्र्य हा आपला ही आपली अस्मिता आहे, हे आपलं स्वत्व आहे आणि त्या स्वातंत्र्य ते स्वैराचार अशी भूमिका चार्वाकांनी घेतलेली नाही, त्याचं काही स्पष्टीकरण मी पुढे करेन. परंतु दुसऱ्या टोकाला जाणं हे त्यांना अजिबात अभिप्रेत नाही, पण स्वातंत्र्य हे मात्र आवर्जून सांगितले. आणि मग याला लोकायत का म्हटलं, हे लोकांच्या हिताचं तत्वज्ञान आहे. मूठभर प्रस्थापित अशा व्यक्तींचं तत्वज्ञान नव्हे, अशा जनसमूहांचं तत्वज्ञान नव्हे, तर विशाल अशा सर्व बहुजन समाजाचं, सर्वसामान्य माणसांचं, त्यांच्या व्यक्तिमत्वाला उन्नत करणारं, त्याला माणूस म्हणून इतरांच्या बरोबरीने उभं करणारं असं हे तत्वज्ञान आहे. चार्वाकांनी त्या दृष्टीनं प्रयोग पण केले आपल्याला आवर्जून सांगतो. एक प्रयोग आवर्जून सांगण्यासारखा आहे. आपल्याकडे कसं आहे, असे संस्कार झालेले असतात, गुलामगिरीचे संस्कार आपल्या अस्तित्वामध्ये इतके रुजलेले असतात की ती गुलामगिरी कुरवाळत बसावं, तिच्यावर प्रेम करावं, ती जपावी, स्वातंत्र्य नको अशी खूप लोकांची भावना असते. त्याचं एक कारण आहे की स्वातंत्र्य म्हटलं की जबाबदाऱ्या पण आपल्यावर येतात. स्वतंत्रपणानं तुम्ही निर्णय घेतला, अगदी प्रेमविवाह घ्या, प्रेमविवाह तुम्ही केलात, आई वडील म्हणतात आता काय तुमचं नाही पटलं, तुमचं तुम्ही भोगा, तुमचा तुम्ही निर्णय घेतला. पण आई वडिलांनी निर्णय घेतलेला असला तर बोट दाखवता येतं, हे तुमच्यामुळं झालं, तुम्ही हे असलं लग्न करून दिलं, तुम्ही करून दिलं. स्वातंत्र्याबरोबर जबाबदाऱ्या येतात, म्हणून तो एरिक फ्रॉमच त्याचा ग्रंथच फिअर ऑफ फ्रीडम, स्वातंत्र्याची माणसाला भीती वाटते, कारण स्वतंत्रपणाने निर्णय घेतले की त्या निर्णयाची जबाबदारी आपल्यावर येते, ती माणसाला नको असते. म्हणून माणसं पारतंत्र्यात पण सुरक्षितपणानं जगता येत आहे म्हणून ती गुलामगिरी जपत राहतात. पण त्यामध्ये आपलं स्वत्व, आपलं अस्तित्व हे सगळं गमावून बसल्यासारखं होतं. माणूस पण आपण गमावून बसतो. आणि विशेषतः आपल्याकडच्या ज्या महिला आहेत त्यांच्या मनावर जे परंपरेचे संस्कार झालेले असतात, त्या परंपरेचे नियम मोडले तर काहीतरी आपल्यावर भयानक संकट कोसळेल असं त्यांना वाटत असतं. भीतीचं बीज लहानपणापासूनच विशेषतः स्त्रियांच्या मनात पेरण्याचं काम आपल्याकडच्या या ग्रंथांनी आणि परंपरांनी केलेलं आहे. अमुक केलं, मगाशी अमावस्येच्या दिवशी एखादी क्रांतिकारक घटना घडू शकते, काही संबंध त्याचा नसतो हे सांगितलं कडू साहेबांनी, पण आपल्याकडं शनिवारी हे केलं, अमुक केलं, डावा पाय आधी टाकायचा, उजवा पाय आधी टाकायचा, काय करायचं अमावस्येला, काय बुधवारी, काय अमुक, काय प्रत्येक गोष्टीची भीती, प्रत्येक गोष्टीची भीती, भीती भीती भीती, भीतीचं बी पेरायचं आणि निर्भयतेचं पीक येईल अशी कल्पना करायची, हे घडू शकत नाही. आणि हे विशेषतः आजही आपल्या सगळ्या चळवळींमध्येही अनेकदा हा प्रश्न निर्माण होतो की मी लाख असं म्हणतोय पण माझी आई ऐकत नाही, माझी पत्नी ऐकत नाही, मुलगी ऐकेल एका वेळेला, पुढच्या पिढीवर वेगळा परिणाम होतो, पण पत्नी किंवा आई किंवा आजी ऐकत नाही, जीव द्यायला तयार होतात, एका वेगळा निर्णय घ्यायला लागलं होतं. चार्वाकाच्या काळातही ती स्थिती होती, चार्वाकावरही तो प्रसंग आला.
चार्वाक जगाला सांगायचा की नाही आपण चिकित्सा केली पाहिजे परंपरेची. परंपरेने केवळ आलेल्या आहे, ग्रंथांनी सांगितलेलं आहे, कोणा गुरुनी सांगितलेलं आहे, कोणा ऋषी मुनींनी सांगितलेलं आहे म्हणून मानायचं हे नाही. आपण त्याची चर्चा केली पाहिजे, चिकित्सा केली पाहिजे असं तो म्हणत असेल. पण त्याची पत्नी म्हणायची अहो हजारो वर्षांची परंपरा आहे ती सगळी चुकीची आणि तुमचं एकट्याचं बरोबर असं कसं काय म्हणायचं? हे सगळे लोक, इतके हजारो लोक, हजारो वर्षांची परंपरा आणि तुम्ही एकटे. लोकांच्या पुढे प्रश्न असा निर्माण व्हायचा हा जेव्हा सांगायचा की बाबा रे तुझ्या कुटुंबात आधी सांग, तुझी पत्नी हे मानायला तयार नाही. इंग्रजीमध्ये म्हणतात फिजिशियन हील दाय सेल्फ, हे वैद्या तुझी प्रकृती अगोदर सुधार. म्हणजे एखादा वैद्य असं म्हणत असेल की माझ्याकडं खोकल्यावर अतिशय गुणकारी उपाय आहे, एक पुढी तुम्ही घेतलीत तरी खोकला दूर होईल, पण तो खोकत खोकतच हे सांगत असेल तर लोक त्याच्यावर विश्वास ठेवणार नाहीत. तू आधी ती पुढी घे, तुझा खोकला बरा झालेला दिसू दे, मग आम्ही तुझ्या दवाखान्यापुढं आम्ही रांग लावू असं पण म्हणे लोक म्हणतील. म्हणून चार्वाकापुढं प्रश्न निर्माण झाला की आपल्या पत्नीला आपण पटवून देऊ शकत नाही तर आपल्याला लोकांना सांगण्याचा काय अधिकार, काय केलं पाहिजे? तो चिंतेत होता, त्याने एक प्रयोग केला. एके दिवशी तो पत्नीला मध्यरात्र झाल्यानंतर म्हणाला आपण बाहेर फिरायला जाऊया. तिला घेऊन तो वेशीपर्यंत गेला, धुळीचे रस्ते आहेत त्यावेळेला, आणि वेशीपासून गावातल्या एका चौकापर्यंत आपल्या हाताचे ठसे विशिष्ट पद्धतीनं त्यानं उठवले. पुन्हा घरी आले, उजाडताना तो पुन्हा पत्नीला म्हणाला चल आता आपण बाहेर जाऊया. त्या चौकात आले, त्या चौकातून रोज सकाळी जाणारे लोक जे होते त्यांना आज ह्या खुणा वेगळ्या दिसल्या. मग त्यांचे तर्क सुरू झाले. कोण म्हणाला अरे अरे रोज जातो आपण, काही नसतंय काय आहे? कुणीतरी म्हणाला अरे कुठल्या तरी जनावराची पावलं दिसत आहेत. मग एक जण म्हणाला अरे ही तर लांडग्याची पावलं आहेत, त्याचे ठसे आहेत. आणि मग सगळीकडे बातमी पसरली की रात्रीच्या वेळेला लांडगा येतोय, लांडगा येतोय, लांडगा येतोय. गुराखी शिवेवर गेले तर पंचक्रोशीपूर्वी म्हणायचे, दुसऱ्या गावातले तिकडचे गुराखी त्या शिवेवर आलेले आहेत, त्यांनी त्यांना सांगितलं. आणि मग रात्रीच्या वेळेला आपली गुरं वगैरे व्यवस्थित सांभाळली पाहिजेत अशी चर्चा सुरू झाली. लांडगा येतोय, लांडगा येतोय, लांडग्याच्या पावलाचे ठसे दिसले. आणि मग या चार्वाकानं आपल्या पत्नीला विचारलं की आता सांग की हे काय आहे? ती म्हणाली हे तुमच्या हाताचे ठसे आहेत. तो म्हणाला नाही हे लांडग्याच्या पावलांचे ठसे आहेत. तू म्हणाले नाही असं कसं होईल? तो म्हणाला नाही तू या पंचक्रोशीतल्या कुठल्याही माणसाला जाऊन विचार हे काय आहे. सगळेजण म्हणतात की हे लांडग्याच्या पावलांचे ठसे आहेत. ती म्हणाली या पंचक्रोशीतल्याच काय, जगातल्या सर्व लोकांनी जरी येऊन मला सांगितलं की हे लांडग्याच्या पावलांचे ठसे आहेत तरी मी ते मानणार नाही. तो म्हणाला असं कसं, हजारो लोक सांगतायत, त्यांची पण एक परंपरा तयार झाली आहे, ते खोटे पण तुझं एकटीचं बरोबर असं का? ती म्हणाली अहो मी माझ्या डोळ्याने पाहिलं ना की तुम्ही तुमच्या हातानं हे ठसे उमटवले. तो म्हणाला मी तरी तुला दुसरं काय सांगतोय की लोक काय म्हणतात, हजारो माणसं काय म्हणतात, हजारो वर्षांची परंपरा काय आहे, त्यापेक्षा आपला अनुभव काय सांगतो हे महत्त्वाचं. आणि आधुनिक काळात विज्ञानामध्ये झालं, साधी लस टोचायला सुरुवात केली, भूल द्यायला सुरुवात केली तरी शास्त्रज्ञांना विरोध करण्यात आला. पृथ्वी सूर्याभोवती फिरते म्हटल्यावर, पृथ्वी गोल आहे म्हटल्यावर विरोध झाला. गॅलिलिओसारख्या शास्त्रज्ञाला किती छळलं, ब्रुनोसारख्या शास्त्रज्ञाला जिवंत जाळण्यात आलं. पण त्यातून सत्याचा शोध हा आपल्या अनुभवावर, प्रयोगांवर, सत्य अनुभवाला येणं हे महत्त्वाचं आहे. कोणी सांगितलं आजही न्यूटननं सांगितलं म्हणून गुरुत्वाकर्षणाचा नियम बरोबर आहे असं सांगितलं जात नाही.
त्या मुलांना प्रयोग करायला लावलं जातं. हे सृष्टीत असं आहे म्हणून ते सत्य आहे. न्यूटनची कामगिरी काय, तर त्याला हे पहिल्यांदा कळलं म्हणून त्याच्याविषयी कृतज्ञता. पण हे न्यूटनने सांगितलं म्हणून सत्य आहे असं सांगितलं जात नाही, तर सृष्टीतलं जे सत्य आहे ते न्यूटनने सांगितलं असं उलटं सांगितलं जातं. व्यक्ती महत्त्वाची नाही, महत्त्व कृतज्ञता जे पहिल्यांदा शोधून काढलं त्यापुरतं आहे जरूर, परंतु सत्याचं स्वरूप ठरवण्याच्या बाबतीत व्यक्ती किंवा ग्रंथ महत्त्वाचा नाही. हे स्वातंत्र्य म्हणजे मोक्ष असं चारवा का म्हणत होता हे स्वतःचा अनुभव. आणि खरंच हा विचार जर भारतीय समाजानं स्वीकारला असता, पुढं बुद्धाने पण ते सांगितलं, महावीराने पण ते सांगितलं, भारतीय लोकांनी जेवढ्या प्रमाणात ते ऐकायला पाहिजे होतं, स्वीकारायला पाहिजे होतं, आचरणात आणायला पाहिजे होतं, तेवढ्या प्रमाणात ते झालं नाही. चार्वाकांचं हे जे आहे हे ज्या वेळेला पाहतो त्यावेळेला एक किस्सा आठवतो, म्हटलं तर तो किस्सा आहे पण तो चार्वाकांच्या या प्रयोगासारखाच आहे की एक मनुष्य एकदा एका डोंगरावरच्या देवाच्या दर्शनासाठी म्हणून आला. त्याला पायथ्याजवळच सांगण्यात आलं की तुम्ही चपला इथंच काढून ठेवल्या पाहिजेत आणि अनवाणी वर गेलं पाहिजे. त्यानं त्या चपला काढून ठेवल्या, पण त्याला असं वाटलं की आपल्या जाऊन यायला तास दोन तास लागतील, तोपर्यंत कोणीतरी चपला पळवल्या तर काय कराल. म्हणून त्याने शेजारच्या झाडांची काही पानं तोडली, ती त्यावर टाकली, फुलं थोडी तोडली आणि ती त्यावर टाकली आणि चपला झाकून ठेवल्या, प्रणाम केला आणि वर गेला. पाठीमागून येणाऱ्या माणसानं बघितलं, अरे वरच्या देवाला जायच्या आणि या देवाची पूजा करायची असते. त्याने आणि फुलं वाहिली आणि काही वाहिलं, सेंदूर वाहिला आणि काही केलं. सगळ्यांची मस्तकं झुकतात, सगळ्यांची मस्तकं तिथं आधी झुकतात मग जातात. तो मनुष्य वर जाऊन आला. आता काय झालेलं आहे बघा, त्याने असं पाहिलं की आपण ठेवलेल्या चपलांवर सगळ्यांची मस्तकं झुकतात, चपलांचं स्थान आणि मस्तकाचं स्थान. त्याच्या चपला सुरक्षित आहेत, त्याच्या चपला सुरक्षित आहेत एवढंच नव्हे तर तिथं मस्तक लोक प्रत्येकाचं झुकते. का एकालाही असं वाटलं नाही की खरंच इथं देव आहे का काय आहे, जरा फुलं आणि पानं वेगळी करूया आणि पाहूया, हे न वाटल्यामुळं म्हणजे चिकित्सा न केल्यामुळं चपलांवर दुसऱ्याच्या स्वतःची मस्तकं, स्वतःचं सर्वात महत्त्वाचं जे मेंदू हे इंद्रिय ते मस्तक झुकवलं पाहिजे, जरूर झुकवलं पाहिजे, पण मस्तक जिथं झुकवायचं ती जागा मस्तक झुकवण्याच्या योग्यतेची आहे की नाही हे पाहिलं. आणि हेच नेमकं चार्वाक सांगत होते की नाही, कोणाचंही वाक्य असो आम्ही तपासून घेऊ, चांगलं असेल ते घेऊ, वाईट असेल ते टाकून देऊ. आणि मग एकदा हे चिकित्सेचं शस्त्र त्यांच्या हातात आल्यानंतर मग त्याने ते जोरदार पद्धतीनं वापरलं. मग त्यांनी जसं मोक्ष नाकारला, स्वर्ग नाकारला, नरक नाकारला, या भ्रामक समजुतींच्या मागं धावण्याच्या ऐवजी स्वर्गातलं जीवन मृत्यूनंतरचं सुखी करण्याच्या आकांक्षा बाळगण्याच्या ऐवजी या पृथ्वीवर जन्माला आल्यानंतर पहिल्या श्वासापासून अखेरच्या श्वासापर्यंत जे जीवन मिळालेलं आहे, वास्तव जीवन, हृदयाची स्पंदनं होत असतात, श्वासोच्छ्वास चालू असतो, हे वास्तव जीवन, हे वास्तव जीवन आनंदमय कसं होईल हे आपण बघूया स्वर्गातल्या परलोकातल्या त्या काल्पनिक भ्रामक गोष्टींच्या मागं आपण धावता कामा नये.
तत्वज्ञानाला स्वर्गातून पृथ्वीवर आणण्याचं, वास्तवाकडे आणण्याचं काम चार्वाकांनी केलं असं आपल्याला दिसेल. पण आपल्या समाजाला ते पाहिजे त्या प्रमाणात स्वीकारावं असं वाटलं नाही. स्वर्ग नरक नाकारला तसं त्यांनी आत्मा नाकारला. शरीरापेक्षा वेगळा आत्मा, तो शाश्वत, तो नित्य कसा आहे? आपला अस्तित्व पूर्णपणे संपतंय मृत्यू बरोबर हे सहन करण्याची ताकद माणसामध्ये नसते. कोणत्या ना कोणत्या स्वरूपात काहीतरी पुन्हा आपल्याला जगायला मिळालंच पाहिजे. पण हे स्वप्न आहे, वास्तव नाही. त्या स्वप्नाच्या पाठीमाग धावत राहण्यापेक्षा जे इथं जीवन आहे, ऐहिक जीवन, हे कसं सुखी करायचं, हे कसं चांगलं करायचं, आनंदी करायचं हे पहा, हे चार्वाकांचं सांगणं होतं. मग आत्मा, एकदा आत्मा मानला की काय होतं? बुद्धानेही आत्मा नाकारला. त्यांचं अनात्मता आणि अनित्यता हे दोन महत्त्वाचे सिद्धांत बुद्धांचे होते. आत्म्याचं, शरीरापेक्षा वेगळ्या आत्म्याचं अस्तित्व नाही म्हणून ते भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनं कुतः. एकदा शरीराचं भस्म झालं की पुन्हा त्याचं आगमन नाही. खरं म्हणजे नंतर काहीतरी आहे या स्वप्नांच्या पाठीमागं धावण्यापेक्षा नंतर काही राहणारच नाही. मग आता आहे ते जितकं चांगलं करता येईल तेवढं करूया, नाहीतर घाई नाहीच. व पुन्हा 84 लाख जन्म जर असतील तर ह्या जन्मात ते जीवन चांगलं सुंदर करण्याची धडपड कशाला, घाई कशाला असं वाटू शकतं. पण एकच जीवन आहे, ते अधिक चांगलं करूया. आणि म्हणून मग पूर्व कर्मसिद्धांत हा नाकारणं हे चार्वाकांचं फार मोठं वैशिष्ट्य होतं. या जन्माच्या आधीचा जन्म नव्हता आणि या जन्मानंतर पुढचा जन्म असणार नाही. या जन्माच्या आधीचा एक जन्म होता असं मानण्यामुळं आपल्या लोकांची गुलामगिरी, आपल्याच शोषणाला मान्यता देणं, आपलं शोषण करणाऱ्यांची संस्कृती जपण्यासाठी आपले प्राण देणं किंवा दुसऱ्याचे प्राण घेणं हे होत राहिलं. म्हणजे बघा ना, मनुस्मृतीमध्ये नियम होता की 8 वर्षांची मुलगी जरी विधवा झाली तरी तिचा पुनर्विवाह नाही. पण ही मुलगी, ही विधवा कधी असं म्हणत नसे की हा काही ईश्वरानं केलेला नियम नाही, हा समाजानं केलेला नियम आहे, हा बदलता येतो. ती असा विचार करत नसे, आपल्यावर काहीतरी अन्याय होतोय, आपलं जीवनातलं सगळं सुख नष्ट करून टाकलं जात आहे, त्याचा विध्वंस होतोय, आणि त्याला इथले कुठले काहीतरी सामाजिक नियम जबाबदार आहे, धार्मिक नियम जबाबदार आहे असं ती म्हणत नसे. ती म्हणत असे, मागच्या जन्मात मी कुठल्या तरी जोडप्याची ताटातूट केली असेल म्हणून माझ्यावर हे वेळ आलेले. म्हणजे हे जे दुःख, त्या दुःखाला माझी मीच जबाबदार आहे. म्हणजे समाज व्यवस्थेतल्या चुकीच्या नियमांच्या मुळे जे दुःख वाटायला आलेलं आहे, शूद्र मनुष्य तो काय म्हणतो? सेवा करणं. मी या जन्मात जर सेवा केली इतरांची तर पुढच्या जन्मात मला सेवा इतरांच्या कडून करून घेता येईल असं जीवन मिळेल. आज सेवा का करावी लागते? मागच्या जन्मात मी काहीतरी पाप केलेलं होतं म्हणून. हा जो कर्मसिद्धांत आहे, हा कर्मसिद्धांत किती घातक आहे म्हणजे आश्चर्यकारक गोष्ट आहे की ज्याच्या शोषण होतंय, ज्याच्यावर अन्याय होतोय, त्याला आपल्यावर अन्याय होतोय असं वाटतच नाही.
तर मग त्या अन्यायाचा प्रतिकार करणं किंवा त्या बाबतीतले नियम बदलणं यासाठी काही प्रयत्न करणं हे त्याच्या हातून घडूच शकत नाही. पण कर्मसिद्धांत नाकारणं म्हणजे प्रयत्नवाद नाकारणं असं नाही. चार्वाकाने हा पूर्वजन्म पुनर्जन्म आत्म्याचं अस्तित्व यांच्या स्वरूपामधला जो कर्मसिद्धांत आहे तो नाकारला, पण प्रयत्नवादाचा जबरदस्त असा पुरस्कार केला. तो कसा पुरस्कार केला तर एक उदाहरण मी आपल्या पुढे ठेवतो. द्रौपदीचं उदाहरण आहे महाभारतात आलेलं. द्रौपदी त्या संवादामध्ये प्रयत्नवादाचं समर्थन करते, युधिष्ठिर काहीसं दैववादाचं समर्थन करतो. त्यावेळेला तिनं सांगितलं की काम करणं, कर्म करणं, प्रयत्न करणं त्यामुळंच सर्व काही घडत असतं आणि म्हणून राजा तू प्रयत्नवादी हो असं ती सांगते. त्यासाठी तिनं छान उदाहरण दिलेलं आहे. दैववादी माणूस आणि प्रयत्नवादी माणूस यांची तुलना तिनं केलेली. ती म्हणते एखाद्या माणसाला पाणी प्यायचं आहे आणि नंतर ते साठवून पण ठेवायचं, पुढं उपयोगी पडावं, जिथं पाणी नाही तिथं गेल्यावर उपयोगी पडावं म्हणून. मग दोन माणसं आहेत, एकाच्या हातात कच्चं मडकं आहे आणि दुसऱ्याच्या हातात पक्क मडकं आहे. कच्चं याचा अर्थ चाकावर चिखलाला आकार मडक्याचा दिलेला आहे पण ते भट्टीत भाजलेलं नाही, आणि पक्क म्हणजे मडक्याचा आकार पण दिलेला आहे आणि नंतर भट्टीत भाजलेलं पण आहे. दोघं जर नदीवर गेले तर काय होईल हे सरळ आहे. ज्याच्या हातात कच्चं मडकं आहे त्यानं ते पाण्यात सोडलं की ते बडकं विरघळून जाणार आहे, त्याला तिथंही पाणी पिता येणार नाही आणि पुढच्या उपयोगासाठी साठवूनही ठेवता येणार नाही. पण ज्याच्याजवळ पक्का मडकं आहे त्याला तिथंही पिता येईल, नंतरच्या उपयोगासाठी साठवूनही ठेवता येईल. आणि तिथं द्रौपदी म्हणते की हे राजा, दैववादी माणूस हा हातात कच्चं मडकं असलेल्या माणसासारखा असतो आणि प्रयत्नवादी माणूस हा पक्क मडकं असल्यासारखा असतो, म्हणून तू प्रयत्नवादी हो. आणि त्यावेळेला ती म्हणते की लहानपणी चार्वाक तत्वज्ञान जाणणाऱ्या एका विद्वानानं माझ्या भावांना हा उपदेश केलेला होता, तो मी ऐकलेला होता, तो मी तुला सांगते. हे चार्वाकांचं जीवनाकडं पाहण्याचं असं हे दर्शन होतं. आणखी अनेक गोष्टी ओझरत्या ओझरत्या आता मी पुढे सांगतो. आपल्या समाजात आपण सातत्याने एक गोष्ट की इथं वर्णव्यवस्थेमुळं आणि नंतरच्या काळात जातीव्यवस्थेमुळं माणसांमध्ये अनेक भिंती निर्माण झाल्या, भेदभाव निर्माण झाले. चार्वाकांनी अतिशय प्रखर अशा प्रकारचे युक्तिवाद केलेले आहेत. सगळ्या माणसांचे अवयव सारखे आहेत, सगळ्यांना डोळे आहेत, नाक आहे, कान आहे, किंचित काही फरक असेल, पण स्थूल मानाने माणूस म्हणून पाहता त्यांच्यामध्ये वेगळेपणा मानावा असं काही नाही. मग कशाच्या आधारे तुम्ही हा भेदभाव करताय? म्हणून या चातुर्वर्ण्याच्या संकल्पनेला त्यांनी विरोध केला. चार्वाक तत्वज्ञान मानणाऱ्या काही मंत्र्यांनी ज्यांना चांडाळ मानलं जात असे अशा लोकांना बोलावून, म्हणजे आपल्या समाजामध्ये काही एका विशिष्ट कारणानं, ते कारण आता मी इथे चर्चेला घेऊ इच्छित नाही, पण चांडाळ ज्याला म्हटलं जात असे तो सगळ्यात खालच्या पातळीवरचा जातीव्यवस्थेमधला माणूस असं मानलं जात असे. पण या मंत्र्यांनी चांडाळ मानल्या गेलेल्या लोकांना
आपल्या घरी आणून त्यांना आपला स्वयंपाक करायला लावून त्यांच्या हातचा स्वयंपाक प्रत्यक्ष खाल्ला. या व्यवस्थेला विरोध करण्यासाठी, माणसा माणसामध्ये काही फरक नाही हे सांगण्यासाठी, आज आपल्याला हे फार महत्त्वाचं वाटत नाही, आज काळ बदलल्यामुळं त्या काळात शिरून हे बघितलं पाहिजे. सावली अंगावर पडली एवढंच नव्हे तर या चांडाळासारखे लोक नजरेला पडले तरी, म्हणजे एक घटना अशी आहे की एका श्रीमंताची मुलगी बाहेर चाललेली होती आणि एक चांडाळ मनुष्य येताना दिसला. तर जो उत्सव साजरा करण्यासाठी निघालेली होती, सगळं भोजन आणि याची तयारी ती सगळी सोडून दिली. एवढंच नव्हे तर सुगंधी पाण्यानं आपले डोळे धुतले, डोळे जणू काही विटाळले म्हणून, दृष्टी विटाळली म्हणून, आणि ती माघारी गेली तो सगळा उत्सव टाळून. पण या मंत्र्यांनी, चारवा तत्वज्ञान मानणाऱ्या या मंत्र्यांनी चांडाळाने आणून त्यांच्या हातचं जेवण घेतलं. एवढेच नव्हे तर मग त्यांना प्रायश्चित्त घ्यायला सांगितलं, म्हणजे काहीतरी आपल्या हातून पाप घडले, त्या पापातून मुक्त होण्यासाठी जे धार्मिक कृत्य केलं जायचं त्याला प्रायश्चित्त म्हटलं जायचं. मग तुमच्या हातून हे धर्मविरोधी कृत्य घडलेलं आहे म्हणून प्रायश्चित्त घ्या म्हणून सांगितलं, तरी त्यांनी ते घ्यायला नकार दिला. कारण आमच्या हातून काही धर्मविरोधी केलेली, खरा धर्म वेगळ्या प्रकारचा आहे ही त्यांची भूमिका होती. हे एवढं जरी उदाहरण आपण ध्यानात घेतलं तरी देखील स्पष्ट होतं. स्त्रियांच्या बाबतीमध्ये अतिशय आग्रहानं त्यांनी खूप गोष्टी मांडलेल्या आहेत. एखादी गोष्ट मी आपल्या पुढे फक्त ठेवतो. अनेकदा परंपरेतले लोक असं म्हणत असत की समाजाची नीतिमत्ता टिकावी म्हणून स्त्रियांवर बंधनं घातलेली आहेत, त्यांना काहीतरी गुलामगिरीत ठेवावं हा हेतू नाहीये तर समाजाची नैतिकता टिकावी म्हणून. चार्वाकांनी त्यांना असा प्रश्न, चार्वाक हे धारदार तर्क करत असत, युक्तिवाद करत असत, स्पष्टपणानं परखडपणानं, कारण एक बौद्धिक स्वातंत्र्य वापरायचं हे ठरवलेलं असल्यामुळं अनेकदा भाषा कठोर वाटते त्यांची. खरं म्हणजे चार्वाक म्हणजे चारुवाक, मधुर भाषी, म्हणजे जीवनात जर सुख निर्माण करायचं असलं तर तुम्ही जीभ नीट वापरली पाहिजे हा त्यांच्या एक तत्वज्ञानाचा भाग होता. सर्वसामान्य माणसांच्या जीवनात अनेकदा जीभ नीट न वापरल्यामुळे दुःख निर्माण होतात. काही विद्वान असं म्हणतात की या जगामध्ये जिभेनं जेवढा हिंसाचार झाला आहे तेवढा तलवारीनं देखील झालेला नाही. आणि जरा आपल्या आसपासच्या आपल्या नेहमीच्या जीवनात व्यवहारात पाहिलं तरी आपल्याला हे ध्यानात येऊ शकेल. पण ते जे परखडपणानं बोलत असत ते सत्य आणि मानवी हित डोळ्यासमोर ठेवून म्हणत असत. ते त्यांनी असा युक्तिवाद केला की समाजातली नैतिकता टिकावी म्हणून जर तुम्ही स्त्रियांवर बंधनं आणत असाल तर त्यांच्यासाठी तुम्ही जे नियम केलेले आहेत तेच नियम तुम्ही पुरुषांच्यासाठी केले तर तुम्ही खऱ्या अर्थानं नैतिकतेचे पुरस्कर्ते आहात असं म्हणता येईल, नाही तर मत्सरापोटी तुम्ही हे नियम केलेले आहेत असंच त्याचा अर्थ होईल. त्या काळामध्ये घेतलेली ही जी भूमिका आहे, एकदा माणुसकीची मूल्य मानायची हे ठरवलं, स्वातंत्र्य प्रत्येक व्यक्तीला आहे हे म्हटलं की जसं वर्णव्यवस्थेत जातीव्यवस्थेमध्ये प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे तसं स्त्री आणि पुरुष या दोघांनाही स्वातंत्र्य आहे ही भूमिका होती. चार्वाकांवर जो एक आरोप केला जातो त्याची मी थोडीशी आता चर्चा करू इच्छितो. तो म्हणजे हे सगळं स्वर्ग नाकारतायत, ईश्वर नाकारतायत. ईश्वर नाकारण्याची पण कारणं त्यांनी सांगितलेली होती, मला तो विषय फार खोलात जाऊन आत्ता मांडायचा नाही आहे. की त्यांनी असं म्हटलं होतं की ईश्वर जर सर्वशक्तिमान असेल आणि ईश्वर आपण जर सर्व ईश्वराची लेकरं असू तर असा कोण सर्वशक्तिमान माणूस आहे
जो आपल्या मुलांना दुःखात ठेवेल. श्रीमंत माणूस आहे तर तो श्रीमंत मनुष्य आपला मुलगा उपाशीच मरतोय असं होऊ देईल का? त्याला कपडेच नाहीत अंगावर असं होऊ देईल का? त्याला राहायला घर नाही असं होऊ देईल का? श्रीमंत माणूस तसं करणार नाही. मग ईश्वर जर सर्व शक्तिमान असेल तर तो आपल्या सगळ्या मुलांना सुखात का ठेवत नाही? काही जणांच्या वाट्याला तो दुःख का देतो? आणि दुसरं म्हणजे आई आहे, दोन लेकरं आहेत, घरात स्वयंपाक केलेला आहे, दोन्ही लेकरांना वाढेल, एकाला वाढायचं आणि एकाला वाढायचं नाही असं करणार नाही, हा भेदभाव करणार नाही. मग ईश्वर हा जर पिता असेल तर तो भेदभाव का करतो? हे प्रश्न त्यांना पडत होते आणि त्याचं उत्तर नीट कोणी दिलेलं होतं असं नाही. परंतु संघर्षाचा मुख्य मुद्दा हा नव्हता आहे. पुन्हा एकदा हे सांगत असतानाही मी आठवण करून देतो, बुद्धी स्वतंत्रपणानं वापरायची की नाही हा खरा, हा स्वातंत्र्याचा आणि पारतंत्र्याचा मुद्दा हा खरा संघर्षाचा अग्रक्रम होता. आता त्यांच्यावर काय की तुम्ही हे नाकारता ते नाकारता ते नाकारता, म्हणजे तुम्ही कुठलीच मूल्य मानत नाही. आणि मग त्यांच्यावर आरोप करण्यात आला की हे सुखवादी आहेत, इथलं जीवन सुखी करा असं ते सांगतायत. मग ते सुखवादी आहेत म्हणता म्हणता भोगवादी आहेत. चार्वाकांनी एक गोष्ट केली, त्याने असं म्हटलं आणि हे शंकराचार्यांनी पण त्यांच्या संदर्भात नोंदवलेलं आहे. उपभोगाच्या बाबतीत चार्वाकांनी काय सांगितलंय, त्यांनी असं सांगितलं तुम्ही शेती करा, पशुपालन करा, व्यापार करा, म्हणजे थोडक्यात कष्ट करा आणि संपत्ती कमवा. कोणाची संपत्ती लुटा असं सांगितलेलं नाही. खरं म्हणजे दुसरीकडं असं सांगितलंय की तुमचा यज्ञ जर अपुरा राहत असेल तर तुम्ही शूद्राची संपत्ती खुशाल लुटा, कारण त्याचा संपत्तीवर अधिकारच नसतो असं सांगणारे ग्रंथ एकीकडं होते. चार्वाक असं सांगत होते की तुम्ही कष्ट करा आणि संपत्ती कमवा. आणि मग पुढे ते काय सांगत होते, जे तुम्ही स्वतःच्या कष्टानं कमावलेलं आहे त्याचा आनंद घेताना, उगाचंच हे शरीर घाणेरडंच आहे, मलमूत्राने भरलेलं आहे, हे का हाडं आणि मांसच आहे, हा संसार म्हणजे जाचकच आहे, आईच्या उदरामध्ये 9 महिने राहायला लागणं हे किती त्रासाचं आहे, म्हणजे हे जीवन कसं दुःखमय आहे, दुःखमय आहे, निखाऱ्यावर उभं राहण्यासारखं आहे असं म्हणून त्याच्याकडं जे कष्टानं कमावलेलं आहे त्याचा आनंद घेताना मन प्रसन्न ठेवा. प्रसन्नपणानं त्याचा आनंद घेणं यात कोणतंही पाप नाही, कोणतंही गैर नाही असं त्यांचं म्हणणं होतं. कोणाची संपत्ती लुटून तुम्ही उपभोग घ्या किंवा उपभोगाचा अतिरेक करा, हव्यास धरा असं त्यांनी कुठेही सांगितलेलं नाही. त्यांच्याशी जे अपप्रचार, एखाद्याला एखाद्याचं तत्वज्ञान खोडून काढता येत नाही असं म्हटल्यावर मग त्याच्या तत्वज्ञानाला आधी विकृत करायचं, विकृत करून लोकांच्या पुढं मांडायचं आणि मग ते कसं वाईट आहे हे सांगायचं असं जे केलं जातं ते चार्वाकांच्या बाबतीत घडलं. चार्वाकांचं सांगणंच हे होतं, तुम्ही कुठला ना कुठला उद्योग करा, श्रम करा, घाम गाळा आणि त्यातून जे मिळवलेलं आहे त्याचा आस्वाद घेताना, हे जीवन मधुर आहे, सुंदर आहे. स्त्री पुरुष संबंधाच्या बाबतीतही त्यांचा हा विचार होता की हे काहीतरी घाणेरडं आहे, हे तिरस्काराचं आहे, या प्रकारच्या वृत्ती ठेवू नका. ज्याच्यातून आपण आपलं अस्तित्व मिळवलेलं आहे ती गोष्ट मधुर आहे, आनंददायक आहे. तिरस्कार आणि मग जणू काही आपण वैराग्याची उपासना करतोय असं दाखवणं, यामध्ये उलट दांभिकता येते, ढोंगबाजी येते, ती करण्याची गरज नाही असा त्यांचा आग्रह होता. ही नैतिक भूमिका आहे असं आपल्याला दिसेल. पण मग हे खोडता येत नाही म्हणून अनेकदा काय केलं,
टप्पे आता सुरुवातीला मी जे वाक्य सांगितलेलं होतं की ऋणं कृत्वा घृतं पिबेत यावत जीवेत सुखम जीवेत असं त्याने म्हटलेलं होतं. आता काय करायला पाहिजे, हे संस्कृत वाक्य आहे, त्याचा जो अर्थ होतोय तो सांगून मग तो बरोबर आहे का चूक आहे हे जरूर विवेचनाला घ्यावं, चर्चेला घ्यावं. पण काय करण्यात आलेलं आहे बघा, कर्ज काढावं, भाषांतर मी तुम्हाला सांगतो मोठमोठ्या विद्वानांनी केलेले, ऋणं कृत्वा म्हणजे ऋण काढून, घृतं पिबेत, घृतं पिबेत, घृत तूप प्यावे, यावत जीवे सुखं जीवे, जोपर्यंत जगायचं आहे तोपर्यंत सुखानं जगावं, असं वाक्य आहे. मूळच्या वाक्यातही ते असंच होतं की नाही अशी शंका अभ्यासकांनी व्यक्त केलेली आहेत, पण आहेत असं आपण गृहित धरू, ते असंच त्यांनी म्हटलं होतं. पण मग भाषांतर काय केलं पाहिजे, कर्ज काढून तू प्यावे हे भाषांतर होईल त्याचं, जोपर्यंत जगायचं आहे तोपर्यंत सुखाने जगावे. पण भाषांतर काय करण्यात आली, कर्ज काढावे ते कधीही फेडू नये आणि मग तूप प्यावेच्या ऐवजी मद्य प्यावे, मांस खावे, चैन करावे. याचा अर्थ काय होतो, याचा अर्थ असा होतो की त्यामध्ये त्यानं जे मांडलेलं आहे ते तुम्हाला खोडता येत नाही, म्हणून ते तुम्हाला आधी विकृत करावं लागते आणि ते विकृत केल्यानंतर मग स्वाभाविकच आहे लोकांच्या पुढं ज्यांना संस्कृतचं ज्ञान नाही त्यांच्या पुढं ज्या वेळेला हे भाषांतर येईल की अरे हा काय सांगतोय, कर्ज काढावं पण ते फेडू नये, मग आणि ते कर्ज काढून मद्य प्यावं. खरं म्हणजे टिळकांनी चार्वाकांचा गौरव केलेला आहे की त्यांनी मद्य प्यावं असं सांगितलेलं नाही, म्हणून घृतम पिबेत म्हटलेलं आहे. पण हे विद्वान लोक भाषांतर करताना अशा पद्धतीने करतात, गवत खाऊन जगावं किंवा मरावं परंतु भारी व्याजानं कर्ज काढू नये असं त्यावर आम्ही सांगतात. त्यानं तसं काहीही सांगितलेलं नाही, पण हे सूत्रशैलीतलं वाक्य आहे. मी आपल्याला सांगतो, सुरुवातीला मी म्हटलं होतं की पूर्वीचं लेखन हे बादरायणाची सूत्र आहेत, पाणिनींची सूत्र आहेत, जैमिनींची सूत्र आहेत, सूत्र तीन चार शब्दामध्ये, पाच सहा शब्दामध्ये काहीतरी मोठा आशय आणि मग भाष्यकारांनी त्याचं स्पष्टीकरण करायचं अशी पद्धत होती. मी आज या संपूर्ण वचनाचा सविस्तर असा अर्थ चर्चेला घेऊ इच्छित नाही, काही वेळेची मर्यादाही पाळणं मला बंधनकारक आहे. पण सूत्रशैली असते त्यावेळेला काय होत असतं, यावत जीवेत सुखं जीवेत असं पुढे त्यानं म्हटलंय, जोपर्यंत जगायचं आहे तोपर्यंत सुखानं जगावं. या अर्ध्या अजिबात लक्ष न देता पहिल्या भागाचा अर्थ कसा तुम्ही लावू शकाल, कर्ज काढलं आणि तुम्ही भाषांतर देता त्याप्रमाणे त्यानं ते परत फेडायचं नाही असंच ठरवलेलं असेल, त्यानं ताबडतोब ते काढलेलं कर्ज मद्य पिऊन म्हणा, मांस खाऊन म्हणा, नाही तर तूप पिऊन म्हणा, समजा 100 रुपयांचं कर्ज काढलं किंवा 1000 रुपयांचं कर्ज काढलं आणि ते 8 दिवसात मिळवलेलं असं चैन करून उडवलं, काय होणार हो, काय होत असतं? ते जर पैसे त्यानं चैन करून थोड्याच दिवसात उडवले आणि दुसऱ्या कुठल्या मार्गानं त्यानं काही मिळकत केली नाही, तर ज्यानं कर्ज दिलेलं आहे तो दारात येऊन बसणार आणि माझे पैसे टाक म्हणून त्याच्याबरोबर भांडायला सुरुवात करणार, त्याची कॉलर पकडणार, त्याला शिवीगाळ करणार, मारहाण करणार. मग यावत जीवेत सुखं जीवेतचं काय, जोपर्यंत जगावं तोपर्यंत सुखानं जगायचं असेल तर काढलेलं कर्ज नीट वापरलं पाहिजे आणि त्यातून असं उत्पन्न मिळवलं पाहिजे त्या कर्जाच्या आधारे की तुम्हाला तूप पिता यावं, तर तुम्ही सुखाने आयुष्यभर जगू शकणार आहे.
आणि तुम्ही त्या पद्धतीने ते कर्ज वापरलं नाही तर तुम्ही आयुष्यभर सुखाने कसं जगू शकाल। आणि या कर्जाच्या बाबतीमध्ये शब्दरचना थोडी इकडं तिकडं समजा, परंतु सिंधू संस्कृतीपासून प्राचीन काळापासून आपल्याकडं एक आर्थिक क्षेत्रामध्ये ऋण व्यवस्था ही महत्त्वाची मानली जात होती। खरं म्हणजे ज्या परंपरेने चार्वाकांवर टीका केली त्यांनीच कर्ज काढलं तर व्याज वर्ण व्यवस्थेप्रमाणे वेगवेगळं ठेवलं होतं, 2%, 3%, 4% आणि 5%। शूद्र ज्याच्याकडे सर्वात संपत्ती कमी असणार त्याच्यासाठी व्याजाचा दर सगळ्यात जास्त होता, महिन्याला 5% म्हणजे वर्षाला 60%, त्याला सगळ्यात जास्त। अशी कर्जाची व्यवस्था ज्यांनी सांगितलेली होती त्यापेक्षा चार्वाकांनी राजनीती म्हणजे दंडनीतीच्या आधारे ही सगळी व्यवस्था अर्थशास्त्र हे कसं जपलं पाहिजे त्याचे खूप नियम केलेले होते। राजावर म्हणजे दंडनीती जी म्हटली जाते, राजाला किती बंधनं घातली होती, त्यानं किती काळजी घेतली पाहिजे, कसं लोकांना जपलं पाहिजे। अगदी अबुल फजलनं अकबराच्या काळात चार्वाकांच्या विषयी लिहून ठेवलेलं आहे आणि अकबरीमध्ये की चार्वाक हे बेनेव्होलंट गव्हर्नमेंटचे पुरस्कर्ते होते, कल्याणकारी राज्यव्यवस्थेचे पुरस्कर्ते होते। आणि खरोखरच त्याने असं म्हटलंय की राजाला जर राष्ट्रकंटकांचा उच्छेद करायचा असेल तर त्यानं लोकायत हे शास्त्र शिकून घेतलं पाहिजे। याचा अर्थ काय, उदाहरण एक सांगतो, म्हणजे चोर असतील, दरोडेखोर असतील, त्यांच्यापासून तर रक्षण करायचंच, पण राजानं आपल्या नातेवाईकांच्या पासून प्रजेचं रक्षण कसं करावं हे शिकण्यासाठी चार्वाक तत्वज्ञान शिकून घ्यावं असं त्या काळातल्या राजनीतीवर ग्रंथ लिहिणाऱ्या लोकांनी लिहून ठेवलेलं आहे। त्याला त्यांनी उदाहरण दिलंय की समजा तुमच्या करंगळीला सर्पदंश झाला तर ती तोडून टाकावी लागते, ही माझी करंगळी आहे, इतकी प्रिय आहे, माझा अवयव आहे, मग तो कसा तोडून टाकू असं तुम्ही म्हणाल तर करंगळीतलं विष सगळ्या शरीरात जाईल आणि तुमचे प्राण घेईल। तसं कित्येकदा राजाचे नातेवाईक, जसं तो मृच्छकटिकामध्ये शकार आहे, राजाचा मेहुणा आहे, आणि तो वाटेल तसा वागत असतो, आपल्या नातेवाईकांच्या पासून देखील प्रजेचं रक्षण करायचं असेल राजानं, असे राष्ट्रकंटक राष्ट्राच्या अंगात घुसणारे काटे ते दूर करण्यासाठी चार्वाक तत्वज्ञान राजाने शिकून घेतलं पाहिजे। कौटिल्य अर्थशास्त्र हा विख्यात ग्रंथ ज्याचा, अर्थशास्त्र या शब्दाचा अर्थ हल्ली इकॉनॉमिक्स या अर्थानं आपण वापरतो, त्यावेळेला पॉलिटिकल सायन्स या अर्थानं अर्थशास्त्र शब्द वापरला जात होता, त्यात आर्थिक घडामोडींचा उल्लेख येईल पण प्रामुख्यानं ते राज्यशास्त्र आहे, अर्थशास्त्र हे। आणि त्या कौटिल्यानं, कौटिल्याचा अर्थशास्त्र हा ग्रंथ हा इसवी सनापूर्वीच्या काळामध्ये म्हणजे चंद्रगुप्ताच्या पहिला चंद्रगुप्त अशोकाचा आजोबा त्याच्या काळातला हा कौटिल्य त्या काळात लिहिलेला ग्रंथ, पण तो 1909 सालापर्यंत सापडलाच नव्हता। का लुप्त झाला, भासाची नाटकं लुप्त झालेली होती, का झाली, ज्यांनी इथल्या परंपरेच्या विरोधात काही लेखन केलं त्यांच्यावरचा राग होता, चार्वाकांचं सगळं वाङ्मय नष्ट झालं, कौटिल्यावर काय राग होता, एकीकडं एक परंपरा वेदांची चिकित्सा करायची नाही असं म्हणत होती आणि कौटिल्य आपल्या ग्रंथामध्ये लिहितो की अन्वीक्षिकी नावाची विद्या आहे, त्या अन्वीक्षिकी विद्येमध्ये त्याने लोकायतांचा अंतर्भाव केलेला आहे, ही विद्या
सर्व विद्यांची प्रदीप आहे असं म्हणतो. सर्व विद्यांना प्रकाशित करण्याचं काम करते वेदविद्येसह. म्हणजे वेदविद्येपेक्षा अन्वीक्षिकी विद्या श्रेष्ठ आहे असं त्याने म्हटलं ही फार प्रचंड मोठी बंडखोरी होती परंपरेतल्या विचारांच्या विरोधातली. या सगळ्या अंगाने जर आपण पाहिलं तर जो एक समतेचे विचार मांडत होता, इथलं जीवन इहभागाचे विचार मांडत होता, त्यांचा अशा पद्धतीनं एक तिरस्कार करण्याचं, त्यांना बाजूला करण्याचं, त्यांना बहिष्कृत करण्याचं काम घडत होतं. म्हणून चार्वाकाचं ज्या वेळेला रणन कृत्वा घृतम पिबेत असं म्हटलं जाते, इथे एक अर्थव्यवस्था होती आणि त्या अर्थव्यवस्थेमध्ये ऋण याला अपधर्म म्हणतात. अपधर्म म्हणजे नेहमीचा धर्म नव्हे पण संकटाच्या वेळी वापरण्याचा धर्म, संकटाच्या वेळी वापरण्याचा नियम. आणि आज आपण पाहतो ऋणाच्या आधारे माणसं आपला विकास करत असतात. हे जर सगळं ध्यानात घेतलं तर सूत्रशैलीचं वैशिष्ट्यच असतं. एक उदाहरण मी आपल्याला सांगतो, सूत्र कशी समजून घ्यायची त्याचं एक शास्त्र आहे. ते शास्त्र न घेता, ध्यानात न घेता वरवरचे अर्थ लावण्याचा प्रयत्न जर केला तर कधी काही समजत नाही. पाणिनीचं एक सूत्र आहे, मी आपल्याला सांगतो. पाणिनी अतिशय प्रतिभाशाली मनुष्य होता. त्याचा संस्कृत व्याकरणावरचा अष्टाध्यायी हा ग्रंथ म्हणजे मानवी प्रतिभेची उत्तुंग अवस्था दाखवणारा आहे. म्हणजे त्यानं त्या काळात संगणक वगैरे नसताना हे कसं केलं असेल हे थक्क करून सोडणार आहे. पण ते सगळं सूत्रशैलीमध्ये आहे. एक सूत्र मी आपल्याला सांगतो, आजादी अत ताप असं त्याचं एक सूत्र आहे. म्हणजे अज बाल वगैरे जे शब्द असतात त्यांचं स्त्रीलिंगी रूप जर तुम्हाला करायचं असेल तर त्याला ताप प्रत्यय लावावा. उदाहरणार्थ बाल शब्द घेतला तर हे सूत्र पाणिनीचं काय सांगतं, बाल या पुल्लिंगी शब्दाचं स्त्रीलिंगी रूप करण्यासाठी त्याला ताप प्रत्यय लावावा. आता सूत्र कशी समजून घ्यायची हे जर माहीत नसलं तर मनुष्य काय म्हणायला हवं, आम्ही भाषेत तर बाल शब्दाचं स्त्रीलिंगी रूप बाला असं करतो किंवा बालिका असं करतो. पाणिनीला एवढं पण कळत नव्हतं, पाणिनी म्हणतोय टाप प्रत्यय लावावा. म्हणजे काय रूप पाणिनीच्या सूत्राप्रमाणे होतंय, बाल टाप. आम्ही तर शब्द वापरतोय बाला आणि पाणिनी सांगतोय बालटाप. म्हणजे पाणिनीला साधं स्त्रीलिंगी रूप कसं करावं एवढं व्याकरण देखील कळत नव्हतं, इतका तो अडाणी होता असा निष्कर्ष निघायला लागतो. पण ज्या वेळेला हे सूत्र पाणिनीचं कसं समजून घ्यायचं असतं ते कळतं त्यावेळेला मग ध्यानात येतं की हा टाप प्रत्यय आहे, त्यामध्ये काय काय आहे. ट आहे व्यंजन पाय मोडलेलं, आ हा स्वर आहे आणि पुन्हा प हे व्यंजन आहे पाय मोडलेलं. म्हणजे ट आ आणि प त्यानं काय केलेलं आहे, ट हे इत म्हणून आणलेलं असतं. त्यानं इत म्हणजे ते येतं आणि काहीतरी काम करतं निघून जातं. त्या शब्दाला कुठल्या वर्गामध्ये ठेवायचं आहे, कुठल्या शब्दांच्या गटामध्ये ठेवायचं आहे ते कळण्यासाठी त्यानं ट हा इत म्हणून आणलेला आहे निघून जाणारा. प कशासाठी आणलंय, त्याला आणखी एका वेगळ्या पद्धतीनं त्याला आणखी एका गटात टाकायचं आहे. पण ते राहणार नाही, ट शिल्लक राहणार नाही, प शिल्लक राहणार नाही. प्रत्यक्ष प्रत्यय लावताना ते फक्त हे दोन वर्ण, ही दोन व्यंजनं काय काम करतील, तर या नियमाला कुठल्या गटात टाकायचा आहे, या शब्दाला कुठल्या गटात टाकायचं आहे ते सांगण्यासाठी येतील. प्रत्यक्ष शब्दाला ते लावायचे नाहीत. मग शिल्लक राहतं आ, बाल अधिक आ बाला. हे पाणिनीच्या सूत्रांची ही शैली आहे. हे जर तुम्हाला माहीत नसेल तर
पाणिनीला अडाणी ठरवला एवढा निष्कर्ष आपल्याला फारसं व्याकरण कळत नसताना देखील आपण काढू शकतो. तसं आहे जे चार्वाकाने लिहिलं ते सूत्रशैलीमध्ये लिहिलेलं होतं ते समजून घेणं हे महत्त्वाचं असतं. रणन कृत्वा घृतम पिबेत याला यावत जीवेत सुखम जीवेतची अट आहे आणि ही गोष्ट करून ती गोष्ट करा याचा अर्थ प्रवास इथून सुरू करून तिथपर्यंत पोहोचा. तत्वज्ञान चार्वाकाचं दर्शन चार्वाकांचे हे विवेकी विचार हे आपल्याला खूप दूर दूर पर्यंत आयुष्यात प्रकाश देण्याचं काम करतात असं मला वाटतं. एक ओझरती ओळख चार्वाकांच्या विचारांची आपल्या पुढे ठेवण्याचा माझा प्रयत्न होता. गेले 3 दिवस मी आपल्या सहवासात आहे. हे 3 दिवस हे माझ्या आयुष्यातले अतिशय अविस्मरणीय असा आनंद देणारे असे होते. खरं म्हणजे चंद्रपूर हे शहर माझ्या खरंच आवडीचं आहे. या शहरातल्या लोकांनी मला गेली कित्येक वर्ष अपार प्रेम दिलेलं आहे आणि त्याचा एक पुनःप्रत्यय ज्याला म्हणता येईल पुन्हा त्या अनुभवाचं एक नूतनीकरण एक त्याला ताजेपणा आणण्याचं काम गेल्या 3 दिवसामध्ये होऊ शकलं. मी आपला अतिशय आभारी आहे. मला ही संधी शिवमहोत्सव समितीनं तिच्या सर्व कार्यकर्त्यांनी दिली याबद्दल शिवमहोत्सव समितीचा मी अतिशय ऋणी आहे. आणि मी आपल्यापासून एक ऊर्जा घेऊन जातो आहे एक मनाची प्रसन्नता घेऊन जातो आहे हे कृतज्ञतापूर्वक नोंदवून मी थांबतो.